निवडणुकीच्या अनुषंगाने चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहे. या चेकपोस्टवरती नागरिकांना तासनतास थांबावे लागत असल्याकारणाने नागरिकांना याचा त्रास होत आहे. यावर योग्य पर्याय काढावा असे नागरिक जागृती मंचाच्या वतीनं निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवरण जिल्ह्याअंतर्गत चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहेत. परंतु चेकपोस्ट सर्वसामान्य माणसांना त्रास देणारे ठरत आहेत. रोज कामाला येणाऱ्या आणि स्वतःच्या चारचाकी गाडीनं येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी नोकरदार तसेच सर्वसामान्य वर्गाला या चेकपोस्टवरती रोज तासनतास थांबून ठेवले जात आहे. त्यांना रोज या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी रोज ये जा करणाऱ्या नोकरदार व्यापारी वर्गाला रोजचे पास देण्यात यावे, अन्यथा चेकपोस्टवरती पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांची या त्रासातून मुक्तता होईल. अन्यथा याचा निवडणुकीत मतदानावर फरक पडणार आहे असे वाटते, असे निवेदन नागरिक जागृती मंचाच्या वतीनं निवडणूक निर्णय अधिकारी यांना देण्यात आले आहे.